सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सी के मराठी. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरे होतील. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांनी डीजेचे चालक मालकावर खटले दाखल केले जाणार आहेत. तसेच समाजकंटकांच्यावर हद्दपारीच्या कारवाई केल्या जातील असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी दिला आहे. गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर मिरजशहर पोलीस ठाण्यामध्ये अधिकारी आणि शांतता कमिटीच्या सदस्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी IG सुनील फुलारी हे बोलत होते. महिला सुरक्षिततेबाबत योग्य त्या उपाययोजना आखल्या जात आहेत. महिला किंवा विद्यार्थिनींच्या बाबत गैरवर्तन करणाऱ्यांच्या विरोधात निर्भयपणे येऊन पोलिसांच्याकडे तक्रारी दाखल कराव्यात. चुकीचे वागणाऱ्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करतील आणि पीडित मुलींची नावे गोपनीय ठेवली जातील असंही IG सुनील फुलारे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, माजी नगरसेवक अय्याज नायकवडी, सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई, गजेंद्र कल्लोळे, शकील बाबा पिरजादे, मुस्तफा बुजरुक, मेहबूब अली मनेर, जाहीर मुजावर, मौला कुरणे यांच्यासहित विविध पक्ष संघटना विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मिरज प्रतिनिधी इम्रान मुल्ला. माझ्याकडून आणि पोलीस विभागाकडून सर्व नागरिकांना गणपती उत्सव आणि ईद ए मिलादसाठी हार्दिक शुभेच्छा. आम्ही आज सांगली जिल्ह्यातील मिरज आणि इस्लामपूर तासगाव या भागातील गणपती उत्सव, गणपती विसर्जन आणि नंतर ईद ए मिलाद या दरम्यानच्या सगळ्या व्यवस्थेचा आढावा घेतलेला आहे. या मिरज भागातील मिरवणुका अतिशय शांतपणे पार पडतील यासाठी चोख नियोजन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेलं आहे. ध्वनी प्रदूषण जे करतील त्यांच्यावर जे काही कारवाईबाबतचे नियम आहेत त्या अनुसार सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल. यामध्ये कोणत्याही जाती धर्माचा संबंध नाही. जे कुठे आवाज मर्यादेचं उल्लंघन करतील, वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करतील त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि असे DJ डॉल्बी चालक मालक यांना संबंधित न्यायालयात खटले दाखल करून समन्ससुद्धा इश्यू करण्यात येतील. त्यानंतर जे समाजकंटक आहेत त्यांचे यादी काढून जे सक्रिय समाजकंटक आहेत त्यांना हद्दपार करणे किंवा त्यांच्या एरियात न राहू देणे अशा प्रकारची उपाययोजना अडिशनल SP आणि SP यांनी केलेली आहे. त्यानंतर पर्यावरणपूरक हा समारंभ राहावा आणि या उत्सवामध्ये मंडळ शिस्तीने राहावेत यासाठी त्यांना विशेष प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची योजना आहे. महाराष्ट्र शासनाची जी काही स्पर्धा आहे त्याच्यामध्ये ते सहभाग होतील. त्याच्यानंतर जे प्रदूषण करणार नाहीत पर्यावरणपूरक व्यवस्था ठेवतील, विशेषतः महिला आणि मुलींना हा समारंभ चांगल्या प्रकारे बघता यावा यासाठी व्यवस्था करतील. अशा सगळ्या मंडळांना आणि कार्यकर्त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक हे विशेष बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक देणार आहेत. याशिवाय आमचे जे काही अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना आम्ही विशेष प्रशिक्षण दिलेलं आहे. दंगाकाबू योजनेच्या रंगीत तालीम घेण्यात आलेली आहे. पर्याप्त संख्येने मनुष्यबळ, SRPF आणि होमगार्ड यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. सगळी व्यवस्था अत्यंत सुसज्ज आहे. सगळ्या शांतता समिती, मोहल्ला समिती आणि इतर विभागांसोबत समन्वयाच्या बैठक घेण्यात आलेल्या आहेत. विसर्जन घाटांवर जी व्यवस्था करायची आहे, लाईफगार्ड, लाईफ जॅकेट ठेवणे याबाबत इतर खात्यांशी स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत सलोखा ठेवून बैठकी घेण्यात आलेल्या आहेत. मला आशा आहे की हा पूर्ण विसर्जन सोहळा अतिशय शांतपणे पार पडेल व सगळा धार्मिक आणि शांतता राखून आपापसात एकोप्याने सगळे नागरिक राहतील. कोणालाही काही अडचण असल्यास कृपया नजीकच्या पोलीस स्टेशनला आणि पोलीस अधिकाऱ्यांना किंवा डायल 112 संपर्क साधावे. धन्यवाद. जय हिंद. पोलीस खात्याकडे सामान्यतः कायदा सुव्यवस्था, संरक्षण आणि सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन ह्या जबाबदाऱ्या आहेत. त्यासोबत आपल्या जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नदी किंवा घाट असतील तिथे पाटबंधारे विभाग, रस्त्यांचा संबंध असेल तिथे PWD किंवा विद्युत पुरवठा खाते या सगळ्यांचं सहकार्य घेण्यात येत आहे. यासाठी जिल्हा स्तरावर बैठकी घेण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी आवश्यक निर्देश जिल्हा दंडाधिकारी यांनी संबंधित खात्यांना जारी केलेले आहेत अशी माझी माहिती आहे. त्यामुळे सगळे खाते एकोप्याने काम करतील आणि सगळ्यात मोठा सोहळा शांततेने पार पडेल आणि सगळे विभाग आणि अधिकारी आपापली जबाबदारी पार पडतील अशी आम्हाला आशा आहे. त्यावर चर्चा केलेली आहे. त्यांनी सुद्धा सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना हे निर्देश दिलेले आहेत. सुरक्षा पथकाबाबत आपल्या इथे विशेष युनिट स्थानिक गुन्हे शाखेमध्ये यापूर्वीच अस्तित्वात आहे. पोलीस अधीक्षक यांनी डायल 112 मोबाईल्स, बीट मार्शल
आणि जे विशेष महिला पथक आहे निर्भया पथक याचे पेट्रोलिंग ठेवणे, शाळा कॉलेजला भेटी देणे, विशेषतः अल्पवयीन मुलींना याबाबत जागरूक करणे, बॅड टच गुड टच बाबत प्रबोधन करणे, हे सगळे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत. आणि जिथे कुठे तक्रारी येतील त्यामध्ये जर संबंधित संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांचा निग्लिजन्स आढळला पॉक्सो कायद्यांमुळे त्यांना सुद्धा आरोपी करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यावर नुकतेच मागच्या आठवड्यात सुद्धा काही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि संबंधित शिक्षक आणि इतर दोषी लोकांना अटक करण्यात आलेली आहे. पोलीस खाते याबद्दल अत्यंत संवेदनशील आहे. तर माझी आपल्यामार्फत सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अशा काही तक्रारी असतील तर संबंधित महिला किंवा मुलींनी निसंकोचपणे आणि निर्भयपणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधावा. नक्कीच पूर्ण माहिती गोपनीय ठेवून कारवाई करण्यात येईल. शोबाबत जे काही कायद्यामध्ये बसते त्या प्रकारची पूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक करणार आहेत. यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा करावी आणि कायद्यात जे काही बसते ते पूर्ण कारवाई ते करतील. थोडे